नागपूर अमरावती रोडवर बाजार गावात सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झाला आणि यात 9 जणांचा मृत्यू झाला. CBH2 या इमारतीमधील कंपनीत हा स्फोट झाला असून इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. मात्र या इमारतीच्या आत 17 बॉक्स TNT शिल्लक असल्याची माहिती समोर आलेली, त्यामुळे थोडी चूक झाल्यास पुन्हा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे तिथे आधी ड्रोन उडवून संपूर्ण परिसराची पाहणी जी आहे ती करण्यात आली आहे. या स्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. आतापर्यंत मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान सोलार एक्सप्लोझिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला. तसंच या स्फोटामध्ये अनेक मजूर हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळाची स्फोटक एक्सपर्टनी पाहणी केल्यावर मृतदेह बाहेर काढण्याकरता फॉरेन्सिक टीम कंपनीच्या आतमध्ये गेली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दुर्घटनास्थळी जाऊन त्यांनी तिकडे पाहणी केलेली आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जखमींवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर नागपुरातल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणत आहेत आपण पाहूया. शासनाच्या वतीने जे मृत झाले त्यांच्या परिवाराला कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आपण जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार राज्य सरकार करेल आणि या घटनेची चौकशी निश्चितपणे होईल. जो स्फोट झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. काही लोकांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला आहे. ज्या काही त्या ठिकाणी गोष्टी करायच्या असतील त्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर केलेली आहे आणि एकूणच याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ती कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.